नमस्कार मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणीनंतर आपण साधारणतः पहिली फॉरणी हे किती दिवसानंतर घेतली पाहिजे पहिल्या फॉरणीमध्ये आपण कोणते घटक वापरले पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये आता पेरणी झालेली आहे पेरणीनंतर आपण तन्नाशकाची फोरणी देखील याच्यामध्ये केलेली आहे साधारणतः तन्नाशकाची फोरणी आपण केल्यानंतर त्याचसोबत आपण कीटकनाशक नाशकाची फोरणी हे कधी करावी तर आपण सोयाबीन पेरणीनंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसानंतर याची पहिली फवारणी हे घेऊ शकता सोयाबीनचा जर विचार केला तर, के तर प्रामुख्याने याच्यामध्ये चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला या पिकावर दिसून येतो या पिका या रोगामुळे या पिकाचा भरपूर नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते परिणामी आपल्याला उत्पादनाची उत्पन्नातसुद्धा घट आलेली हे दिसून येते तर आपण पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक घेणे अत्यंत आवश्यक आहे कीटकनाशक घेत असताना आपल्याला प्रोफेक्स सुपर याच्यामध्ये आपण वापरू शकतो प्रोफेक्स सुपर घेत असताना प्रति पंधरा लिटरच्या पंपामध्ये तीस एम एल आपण हे वापरू शकतो त्याचसोबत आपण दुसरं कीटकनाशक सेजंटा कंपनीचे अलिका हे वापरू शकतो तर अलिका वापरत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल हे घेऊ शकता या दोनपैकी कोणतेही कीटकनाशक आपण जर आपल्या सोयाबीन पिकावर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकावर दिसून येईल त्याच फवारणीमध्ये आपण शेतकरी मित्रांनो एक टॉनिक वापरू शकता टॉनिक आपण चांगल्या भरपूर फुट्यासाठी आणि पिकामध्ये हिरवेगारपणा राहण्यासाठी हे वापरू शकता याच्यामध्ये आपण बायोविटा एक हे पंधरा लिटर पंप पंपासाठी पस्तीस एम एल वापरू शकता त्यासोबत आपण इफ्को कंपनीचे सागरिका हे सुद्धा सोयाबीन पिकावर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळेल याचे प्रमाण वापरत असताना आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल हे वापरू शकता त्याचसोबत शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणापणे आपल्या सोयाबीन पिकावर जन्य रोगापासून आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी आपण एल कंपनीचे साप हे बुरशीनाशक वापरू शकता त्याचसोबत आपण रोको हे सुद्धा वापरू शकता तर या दोन्ही बुरशीनाशकाचा डोस आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम हे वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिली फवारणी जर घेतली तर निश्चितच आपल्या सोयाबीन पिकावर हे चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळवता येईल आणि परिणामी सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी देखील मदत होण्यास किंवा मदत होईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन हे फॉरणीचे सांगितलेले आहे तर कॉम्बिनेशन कसे वाटले हे कमेंट नक्की करा आणि मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद